धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गावरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत उत्तर वाहिनी खुली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बोगद्याची पाहणी केली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते. उत्तर वाहिनी मार्गिका खुल्या केल्यामुळे शहरातील वाहतूक अधिक वेगवान होणार असून सुमारे पाऊण तासांचे हे अंतर अवघ्या 10 मिनिटात कापता येणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. भुलाभाई देसाई मार्ग, बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वत्सलाभाई देसाई चौकपर्यंत जाणे यामुळे सुलभ होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या सागरी किनारा मार्गाचा पहिला 9 किलोमीटरचा टप्पा खुला केला होता. दरम्यान सोमवारपासून 6.25 किलोमीटरचा दुसरा टप्पा खुला झाला आहे. सागरी किनारा मार्गाचा नरीमन पॉईंट येथून वरळीपर्यंत जाणाऱ्या मार्गाची पाहणी केली. नरीमन पॉईंट ते हाजी अलीपर्यंतच्या 6.25 किलोमीटर लांबीचा हा बोगदा सुरू करण्यात आला आहे. जुलै महिन्यापर्यंत नरीमन पॉईंट ते वरळी हा सागरी मार्गाचा तिसरा टप्पाही सुरू होणार आहे.